थैंक यू व्हेरी एक्साइटेड एंड नर्वस कारण 11 डिसेंबर इज जस्ट अराउंड द कॉर्नर आणि खूप थांबलेली आहे मी चित्रपटासाठी कारण खूप आगळ्या वेगळ्या भूमिकेत त्या व्यक्तिरेखेत मी प्रेक्षकांपुढे देणार आहे कारण ज्या जॉनरचे चित्रपट 2015 मी केले त्यापेक्षा अगदीच वेगळा चित्रपट हा कॅरी ऑन देशपांडे इट्स ऑल थँक्स टू माय कॅप्टन ऑफ द शिप इज विजय पाटकर आणि प्रोड्युसर्स गणेशजी अगदीच म्हणजे विजय सरांबरोबर काम करण्याची माझी जी इच्छा होती लहानपणीची ती पूर्ण झाली कॅरी ऑनमुळे सो आय एम फीलिंग व्हेरी ब्लेस्ड राईट नाव जसं मी आधी म्हणाले की आय एम व्हेरी एक्सायटेड अँड नर्वस कारण जी व्यक्तिरेखा मी जगलेली आहे आणि जी मी प्रेक्षकांच्या पुढ्यात आणलेली आहे तो बेसिकली सरांनी माझ्यामध्ये विश्वास जो दाखवला कारण शी इज अ नॉर्थ साऊथ पोल म्हणजे जेवढी ती हॉटही दिसणार आहे तेवढीच ती क्यूट स्वीट आणि एकदम प्रेमळ बायकोसुद्धा दिसणार आहे तर अशी भूमिका या कलाकाराला मिळणं इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू अँड आय एम रिअली कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड फॉर इट थँक्यू मल्लिका ची व्यक्तिरेखा मी प्ले करते आहे शी इज बेसिकली अ लंडन बेस्ड पोल डान्सर आणि जेव्हा ती देशपांडे मेषशी देशपांडेच्या आयुष्यात येते तेव्हा काय गोंधळ उडतो ते 11 डिसेंबरला आपल्याला कळणार आहे काय विशेष मेहनत घ्यावी लागली तुला डेफिनेटली कारण विशेष मेहनत म्हणजे जसं माझं इंट्रोडक्शन जे सॉन्ग होतं शाल्मली खोलगडे यांचा प्लेबॅक आहे आणि आमचे जे अगदीच महत्त्वाचे दोन पिलर म्हणजे चिनार महेश आमचे म्युझिक डिरेक्टर आणि कोरिओग्राफर सुजित त्यांनी ज्या प्रकारे मला पोर्ट्रे केलेले आहे आय थिंक इट्स अ कम्प्लीट टेलरमेड गाणं जे माझ्या नशिबात आलं आणि ज्या प्रकारे माझा जो लुक आहे पिक्चरमध्ये इट्स व्हेरी डिफरंट म्हणजे पिंक आणि लाल केस आहेत इट्स हॉट अँड ॲट द सेम टाईम इट्स व्हेरी स्वीट अँड सिम्पल सो आय थिंक ॲज अ कलाकार म्हणून मला फार व्हरायटी मिळाली एका चित्रपटात कमी वेळात खूप काही दाखवण्याची सो आय थिंक इट्स ऑल थँक्स टू माय कॅप्टन मी एवढंच सांगू इच्छिते की येस डेफिनेटली आता खरंच मराठी पाऊल पडते पुढे या लाईनला आपण साजेसा न्याय देतो आहोत इतके छान चित्रपट आता आपल्याला बघायला मिळाले दगडी चाळ म्हणा किंवा कटार काळजात घुसली म्हणा तर त्या वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि मग एक कॉमेडीचा जॉनर म्हणजे आत्ताच दिवाळी होऊन गेली तर चकलीही असते लाडूही असतो करंजीही असते तर कुठेतरी एक चकली जर आपल्याला कोणाकोणाला आवडत असेल कारण माझी आवडती चकली आहे सो जर चकलीचा स्वाद जर घ्यायचा असेल तर तो कॅरी ऑन देशपांडेचा असेल कारण एंटरटेनमेंट कम्प्लीट पॅकेज पैसा वसूल अ कम्प्लीट विजय पाटकर जॉनर की जिकडे कुठेही हे असं का मग तसं का अरे रे हे कुठलेही ऍब्जेक्टिव्ह येणार नाही आहे इट्स अ कम्प्लीट हिलेरियस कॉमेडी अँड आय एम शुअर पीपल आर गोना फॉल इन लव्ह विथ अस सो गेट नॉटी अँड स्टे मोर नॉटी थँक्यू